नमस्कार मित्रांनो, किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. येत्या 24 तासामध्ये राज्यात काही जिल्ह्यांमध्ये संततधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. नेमका कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा पाऊस बघायला मिळेल, कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पाऊसचा जोर राहील, कोणत्या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे, एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देऊ. व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघू शकता ह्या इमेजमध्ये येत्या 24 तासामध्ये जो काही राज्याचा दक्षिण भाग आहे त्यामध्ये मुख्यत्वे करून सोलापूर जिल्हा, इकडं इंडी, जत, विजयपुरा, एकदम कडाचा कर्नाटक आणि कर्नाटक लगतचा बाँड्रीचा परिसर आहे, या परिसरामध्ये सर्वाधिक पाऊस जोर राहील. बऱ्याच ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो. मध्यम तर बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच इकडं सांगली, कोडोली, कराड, विटा या परिसरामध्ये हलका ते मध्यम, मायानी, वडूज भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच इकडं दक्षिण कोकण, रत्नागिरी, धाराशिव, राजापूर, सावंतवाडी या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता. त्याचबरोबर पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली या परिसरामध्ये हलका ते मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता. नगर जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. रालेगाव, कडा, शिरूर, अलकुटी, जामखेड, पाथर्डी वगैरे या परिसरामध्ये येत्या 24 तासामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये, नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. घाटमाथ्याच्या ठिकाणी मध्यम तर काही काही भागामध्ये जोरदार पाऊस. नाशिकच्या आसपासच्या भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस, त्यामध्ये नाशिक, सिन्नर, निफाड, येवला, कोपरगाव, संगमनेर तसेच इकडं राजूर, घारगाव या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. उत्तरी परिसरामध्ये अहवा, सापुतारा, वणी या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम, घाटमाथ्याच्या ठिकाणी जोरदार. भूपकेल, सटाणा, साक्री, मालेगाव, धुळे, अंमळनेर, चिमथाणे, इकडं जळगाव, यावल या परिसरामध्ये हलका ते मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस सुद्धा बघायला मिळू शकतो. तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता. हलका मध्यम पाऊस येत्या 24 तासामध्ये बऱ्याच ठिकाणी बघायला मिळू शकतो. उत्तरी परिसरामध्ये थोडासा जोर कमी राहील. धाडगाव, शेंदवा वगैरे ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे. इकडं मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर, जालना तसेच पैठण, माजलगाव, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. काही काही ठिकाणी किंवा जोरदार जो पाऊस आहे तो तुरळक ठिकाणी आहे. बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची हजेरी या परिसरामध्ये लागेल येत्या 24 तासामध्ये. अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या परिसरामध्ये जोर कमी राहील. विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे. तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे किंवा ठिकठिकाणी पावसाचा जोर राहील. मुख्यत्वे करून जो काही पश्चिम भाग आहे त्यामध्ये अकोला, बुलढाणा वगैरे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे येत्या 24 तासामध्ये. या व्यतिरिक्त नागपूर विभाग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील. उत्तरी परिसरामध्ये त्यामध्ये वारा, सिवनी, गोंदिया, आसपासचा परिसर, तिरोडी, तुमसर या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. नागपूर विभागामध्ये इतरत्र काही काही ठिकाणीच पाऊस बघायला मिळेल. तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता आहे. सर्वत्र सर्वदूर नाही. सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण पुणे विभागामध्ये बघायला मिळेल. तसेच दक्षिण कोकणामध्ये बघायला मिळेल. एकदम कडीचा दक्षिण भाग, सांगली तसेच सोलापूर, सोलापूरचा दक्षिण भाग या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस, जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. येत्या 24 तासामध्ये सर्वाधिक जोर या परिसरामध्ये राहण्याची शक्यता आहे. नगरच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील. तसेच नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. काही काही ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी देखील आपल्याला बघायला मिळेल. उत्तर कोकणामध्ये पालघर, मुंबई तसेच ठाणे वगैरे या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता. एकदम उत्तरी परिसरामध्ये कमी ठिकाणी पाऊस बघायला मिळेल. परंतु मुंबई आसपासच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता. ही होती महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.